राष्ट्रीय शहीद तालुक्यातील अंतोरा माणिकनगर पुनर्वसन ग्रामपंचायतच्या हद्दी एकोणीसशे ऐंशीमध्ये बांधलेल्या वस्तीतील समाज मंदिर बौद्ध समाजाला मिळवण्याकरिता सतत आंदोलने होत असून मागील बावीस डिसेंबरपासून पंचशील ध्वजाच्या संरक्षणासाठी महिला अनुयायांनी उपोषण मांडले आहे बौद्ध वस्तीतील समाज मंदिर बौद्ध वस्तीला मिळावे व पंचशील ध्वजाच्या संरक्षणासाठी उपोषण करीत असलेल्या अणुसया नामदेव गेडाम राजकन्या भगवान खरे मीराबाई भीमराव गेडाम या महिलांना ही समाजकंटकांकडून जातीवाचक शिविगाळ व दमदाटीचा प्रयत्न सुरू आहे सदर घटनेची माहिती मिळताच भारतीय दलित पॅन्थरचे नेते हरिदासजी शिरसाट यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी उपोषणाला भेट दिली यावेळी विदर्भ अध्यक्ष प्रभाकर शेंडे जिल्हा महासचिव प्रशिक पाटील महादेव गडलिंग मनोज धुळेकर अजय रामटेके अंकित मेश्राम यांनी उपोषणकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीर असल्याचे सांगितले व उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस स्टेशन जबाबदार राहील असा इशारा भारतीय दलित पॅन्थर संघटनेच्या वतीने देण्यात आला